एक कसं आहे की 2012 पासून ते 2022 पर्यंत पाणीपट्टीमध्ये वाढ करून ह्या संभाजीनगर शहरातल्या लुटण्याचं काम शिवसेनेने केले. या शहरामध्ये काल जागोजागी बॅनर लावले की आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली अर्ध्यावर आणली. मला कळत नाही की ह्या 10 वर्षामध्ये 2012 ते 2022 पर्यंत तुम्ही जे लुटलं संभाजीनगरला हे पैसे तुम्ही परत द्यायला पाहिजे, ते पैसे तुम्ही व्याजासकट परत द्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं 365 दिवस पाणी देतो असं सांगून पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती, 65 दिवस पण पाणी दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळेच आम्हाला हे उत्तर द्यावं लागलेलं आहे आज. आणि जी भूमिका आहे ती कोणाची भूमिका तुम्हाला आवडती आहे? नाही, मुळामध्ये कुणाचा आवडण्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शहरामध्ये सातत्याने आंदोलन करते. गेल्या महिन्याभरापासून आमचं पाणी संघर्ष यात्रा चालू आहे. प्रत्येक वॉर्डामधनं आम्ही 25,000 पत्र कलेक्ट केले, ते मुख्यमंत्री साहेबांना पाठवतो आहे. 25 तारखेला आमचा ह्याच प्रश्नावर हंडा मोर्चा देखील आहे. त्याच्यामुळे मनसे आज या प्रश्नावर आंदोलन करत नाही, मनसे सातत्याने या प्रश्नावर आंदोलन करते. हे बॅनर शहरातल्या 5 ठिकाणी लावलेले आहेत.